नाव तुमचं? माझं नाव बळीराम अंबादास बनकर, राहणार सातेपूर, पोस्ट अकोला देऊ, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। हां, तर तुम्ही आता जे आज 27 तारीख आहे, 27 जून आहे, तर तुम्ही मुगाची आज पेरणी करत आहात। आता पेरणी सध्या सुरू आहे तुमची, आणि ही पेरणी सुरू असताना मुगाची बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आता उशीर झाला, पेरत नाही आहे मूग। तर तुम्ही आज जे मूग पेरता, याचा उद्देश काय? तुमचं उत्पन्न आहे का, आणखी दुसरा काही फायदा होईल याचा? फायदा म्हणजे एक वैशिष्ट्य असं की उत्पन्न बिन होऊ शकतं, कारण आज उत्पन्न जर आपल्याला थोडक्यात बिन आलं तरी बिन आपले कपाशीमध्ये खताचं प्रमाण वाढतं, ज्यावेळेस मग आपले पाणी घेण्यास चढली त्यावेळेस सेंद्रिय कर्ब बिन वाढतो, त्याच्यामुळे आपल्या कपाशीला फायदा होऊ शकतो त्याच्यापासून। बर, दरवर्षी तुम्ही हे मुगाचं आंतरपीक घेता का कपाशीमध्ये? हा, दरवर्षी घेतो। ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद। या पदरवाक्यावर पडका, नाव सांगा तुमचं। शांताबाई। पूर्ण नाव? शांताबाई अंबादास बनकर, सातेपूर। बर, चवळी लावायला पाहिजे का सर, की मध्ये गुडघी लावायला पाहिजे? बर, गुडघी लावल्याने काय फायदा होतो? चांगला लाभ येतो त्याला, औषध शिपल्यावर। बर, त्याच्यावर काही किडे वगैरे येते का? नाही, औषध शिपल्यावर नाही येत। बर बर, नाही नाही, सरकी वरला काही किडे किडे समजा मावा तुडतुडे फुलकिडे हे चवळीकडे जाते का? चवळीकडे जाते, आता ते त्याच्यातच राहते ते। बर बर, हो बाय, ठीक आहे।